त्रास कमी असेल तर वाढवा, वाढला असेल तर वाईट कमी करा. राजकारणाचा धुरा अख्ख्या महाराष्ट्राने 2 महिने पाहिला आणि या पक्षांच्या खेळामध्ये जनतेचाच मधला कावळा झाला. एकमेकांच्या सोबत असणारे एकमेकांच्या समोर आली आणि समोर असलेले पार एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले. पण या निवडणुकीमुळे त्या माणसांचं काय झालं, त्यात विनोद झाला, मजा झाली. आमच्या गल्लीतल्या कार्ट्यांनी तर मीम पण करून टाकले. पण शेवटी निवडणूक 5 वर्षांनी येती आणि जाती, माणसं तिथंच एकमेकांच्या समोर राहतात. त्यांच्यात नेमका काय बदल होतोय हेच सांगायला आले. तवा ऐका हो टीव्ही बघणाऱ्यांनो, भाषण नाही भारूड आहे, मराठी सिनेमाचं गारूड आहे. याआधी जानेवारीमध्ये जीचा नटरंग आला, टाइमपास झाला, नटसम्राट झाला. हे सगळे पिक्चर तुम्ही लय डोक्यावर घेतले. मराठी पिक्चरला वाजवला आणि गाजवला बी तुम्हीच. तसाच आता या जानेवारी दुरळा येतोय. किती जानेवारीला? 3 जानेवारीला. म्हणून म्हणते घे अंकुश घे, अलका घे, सोनाली घे, सई घे गमाय, घे प्रसाद घे, सिद्धार्थ घे, अमय घे, ज्ञानदा घे गमाय. अशी तगडी स्टार कास्ट आहे, राजकारणाचा विषय आहे, घराघरातली गोष्ट आहे. म्हणूनच दिवस असो रात असो, बुरगुंडा होईल बयागा तुला, बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बयागा तुला, बुरगुंडा होईल. ओ हो वा वा, जोरदार छाया. तुकरटवाडीमध्ये आज सईबाई तामनकर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी इतक्या छान भारुडाने या भागाची सुरुवात केली. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आणि त्यांनी इतकं ठासून सांगितलेलं आहे की येत्या 3 जानेवारीला धुरळा बघितलाच पाहिजे, तेव्हा मी सुद्धा बघणार आहे. डॉक्टर नक्की का? नक्की बघणार, नाही तर आम्हाला बुरगुंड होईल. चालतंय, बघा आणि कळवा कसं वाटतोय. कळवणार तुम्हाला, तुम्ही आला, धन्यवाद. जोरदार टाळ्या. मंडळी हवा कुन्हा चिर असं म्हटल्यानंतर आता एकच उत्तर येत आहे सगळ्या महाराष्ट्रातून, हवा फक्त धुरळाची आहे. आणि या धुरळाचं हे वावटळ आता तुकरटवाडीपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात टीम धुरळा. सर, तर कालच आम्ही भेटलो. तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल कालचा इव्हेंट, संध्याकाळचा खूप गाजला. आणि त्यानंतर बरोबर नवीन कपडे घेऊन हे सगळे आलेले आहेत, कारण तुकरटवाडीमध्ये यायचं आहे. आणि त्यानिमित्तानं किती उत्साह असतो त्यांच्यात, आणि हे लोक येतात तेव्हा आमच्यात किती उत्साह असतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तेव्हा आत्तापासूनच तुम्हाला खूप साऱ्या मी शुभेच्छा देणार आहे. थँक्यू. आणि विनंती करतो, कृपया तुम्ही आमच्याबरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न. आणि आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत या सिनेमाचे दिग्दर्शक समीर विध्वंस यांना. आमंत्रित करूयात निर्माते रणजित गुगळे आणि अनिश जोग यांना. तर मल्टीस्टारर सिनेमा म्हणजे काय, याचं उत्तम उदाहरण आता आहे. एका तिकिटात एवढे लोक तुम्हाला बघायला मिळणार अशी ऑफर परत मला नाही वाटत लवकर मिळेल. तर ही नवीन वर्षाची ऑफर आहे जी जी स्टुडिओजनी आपल्यासाठी आणलेली आहे, त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो, मंगेश कुलकर्णी सरांचे. सुरुवात करूयात आपण अंकुश सरांपासून. दादा ही व्यक्तिरेखा आहे तुमची असं मी ऐकलंय, मग हे दादा कसे आहेत? सगळ्यांना धरून चालणारा, घराला गावाला, त्याला खूप काही गोष्टी करायच्या आहेत त्याला. आणि त्याची अशी इच्छा आहे की
जो गाव सोडून शहरात गेलाय तरुण त्याचा सगळ्यांना परत आणायचंय. फक्त शेतकऱ्यांचेच प्रश्न नाही तर स्त्रियांचे प्रश्न असतील. ज्या गोष्टी शहरात बदलल्या त्या सगळ्यात चांगल्या चांगल्या गोष्टी इथे आणायचंय, पण तरीसुद्धा गावाचं मूळ तसंच ठेवायचंय. गाव गाव राहिलं पाहिजे, पण ते शिकलेलं असलं तरीसुद्धा ते गाव गाव राहिलं पाहिजे. आणि तो समजवण्याचा प्रयत्न करणारा दादा आहे. वा 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 वा. सईकडे मी आता येणार आहे. या भागाची सुरुवातच सईनं केली आणि एका वेगळ्या वेशभूषेत केली. पारंपरिक भारुड बुरगुंडा तू सादर केलास आणि या सिनेमाच्या प्रोमोत सुद्धा ते छोटंसं आम्हाला बघायला मिळतंय. मग या सिनेमात आम्हाला काय बघायला मिळणार आहे? सई कुठल्या रूपात आहे? या सिनेमात तुम्हाला मी दोन्ही रूपात दिसेन, हर्षदाच्या रूपात सुद्धा आणि भारुडाच्या रूपात सुद्धा. एक विशिष्ट सिच्युएशन येते जेव्हा अंकुशसाठी मी भारुड सादर करते आणि लोककलेचा हा प्रकार मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात सादर केला. हर्षदा शिकलेली मुलगी आहे, शहराकडून गावाकडे आलेली आहे नवऱ्याच्या प्रेमापोटी आणि नवरा आणि घर तिचं सर्वस्व आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावाचा आणि फॅमिलीचा विचार करणारी मुलगी आहे. कणखर आहे पण अतिशय प्रेमळ आहे. वा 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 वा. तर सिनेमाकडे वळण्याची वेळ झाली आहे. खरं तर इथे बरेच असे चेहरे बसलेले आहेत. कालपासून आम्ही विचार करत होतो की काय बनवायला पाहिजे की हे सगळे चेहरे एकत्र येतील, पण ते थोडं अवघडच होतं. पण आम्ही एक सिनेमा असा शोधला ज्याच्यात काही चेहरे आम्हाला सापडले, जसं की सोनाली, अंकुश, सई. येस, हा सिनेमा होता, पण तो मग अर्धवट झाला असता, कारण मग बाकीचे लोकांचं काय करायचं. बरोबर. तर आम्ही क्लासमेट्स बनवलाय, पण तो एक वेगळाच क्लासमेट आहे ज्यात बरेच म्हणजे तुम्ही सगळेच आहात असं तुमच्या लक्षात येईल एका पॉइंट नंतर. हा, तर धुरळामध्ये तर राजकारण आहे, निवडणूक आहे, आणि त्यात सुद्धा राजकारण होतं कॉलेजचं. बरोबर. कॉलेजच्या निवडणुका होत्या आणि कॉलेजच्या निवडणुकांमधून उडणारा धुरळा होता. तर हाच धुरळा आमच्या पद्धतीने आता आम्ही सादर करणार आहोत. यांचा सिनेमा होता क्लासमेट्स. आपला एक ग्लासमेट्स बघूयात. मग आता हे ग्लासमेट्स कशासाठी एकत्र येणार आहेत आणि ते कशा पद्धतीचा धुरळा उडवत आहेत पाहूयात आपला सिनेमा. आणि यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो, कृपया आपण समोर स्थानापन्नाला सुरुवात करूयात आपल्या सिनेमाला ज्याचं नाव आहे ग्लासमेट्स. तर क्लासमेट सिनेमा सगळ्यांनी बघितलेला आहे आणि या सिनेमामध्ये प्रिन्सिपल होत्या त्या मॅडम होत्या, किशोरी शहाणे यांनी ती व्यक्तिरेखा केली होती. आमच्याकडे पण ऍक्च्युली सिनेमात आम्ही प्रिन्सिपल मॅडमच ठेवणार होतो, पण ते काय ते मी शिकायला तयार नाही त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे आता प्रिन्सिपल पुरुष दाखवूया आपण. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रिन्सिपल शिरा ओक यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. गाणं कुठलंही असलं तरी डान्स हाच असतो. डान्स आपण आपल्यात बदल नाही करायचं कधी, म्हणून आम्ही निदान गाणी तरी बदलतो. मी काय बोलतो, मला काही नावच नाही कळलं एक तर तुमचं. हे काय शिरा ओक असं कसं नाव ठेवलं? अरे बाबा ते लॉंग फॉर्म शॉर्ट फॉर्म राहतात ना, तसं आहे ते शिरा ओक. शिरीष रामचंद्र ओक, शिरा ओक असं केलेलं आहे ते शिरा ओक. जोकच करत डायरेक्ट प्रसाद ओक ठेवायचं होतं ना. अरे प्रसाद म्हणून शेवटी लोक शिराज करतात की नाही. मी डायरेक्ट शिरा ओक म्हणत बिघडलं कुठं. करेक्ट. आले आले तुमच्यावर टाकला मॅडम. नमस्कार. थांबा प्लीज हसू नका यार तुम्ही, प्लीज नका हसू. तुम्हाला यार मस्करी सुचते त्या मॅडम. मॅडम तब्येत बरी आहे तुमची आता? कोण मॅडम? अरे सई तामनकर मॅडम. त्यांना काय झालं? अरे त्यांच्या पोटात दुखत होत. नाही रे. अरे हा, अरे एवढं पोटात दुखत असून पण त्या बाईने शूटिंग थांबवली नाही. मानायला लागा ना तुम्हाला. खरं नाही नाही असं काय होत. अरे शपथ तुम्हाला सांगतो, खरा कलावंत जो असते ना तो हा असते. एवढं पोटात दुखू नये मॅडमच्या तिनं शूटिंग थांबवलं नाही, फोटो पण तसेच काढलेत. बघू फोटो बघितले तुम्ही? बघा फोटो दाखवते मॅडमचे काढलेली शूटिंग. बघितलं हा खरं शपथ म्हणजे आहे असं, म्हणजे किती दुखत असं असं काढला म्हणजे किती आहे ना. मी काय म्हणतो तुम्ही ना थोडा आराम पण करत जा ना खरं, आणि पूर्ण चेकअप करून घ्या. हे तुम्ही असं केलं ना, हे बहुतेक अपेंडिक्स आहे. अपेंडिक्स
अपेंडिक्स येते बस काहीच नाही म्हणजे छोटं काहीच नाही ओवा मध आणि गोमूत्र काहीचं काही सांगता ओवा गप्पा म्हणजे असं हे राहते म्हणा त्यांचं ठीक आहे आता तुम्ही तुमचं काहीतरी करा तुम्ही कॉलेजचे एक प्रिन्सिपल आहात हा तेच राहून जाते यार प्रत्येक वेळी मी कॉलेजचा प्रिन्सिपल आहे आणि तुम्हाला सांगतो माझं कॉलेज अत्यंत शांतता प्रिय अरे कोण आहे रे सर 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 मॅटर झाला सर मॅटर काय झाला मॅटर झाला पण हे सांगायला क्वार्टर का आली सर मी पिऊ नाही क्वार्टर क्वार्टर नाही सर आपल्या कॉलेजचा पिऊ नाही मी अच्छा हा मॅटर हा सर कोणी केलं मॅटर कारण कोण तेच ते सत्या सत्या ओ सर बैल का धुराळा एंट्री मग सगळा धुराळा तोंडावर चिपकलाय हो सर नडायचं नाही आपल्याला आता चार जणांना नडून आलोय मग डॉक्टर म्हणले 14 इंजेक्शन घ्यावे लागतील एक मिनिट तू चावला काय त्यांना नाही नाही सर ते याला चावलेत कोण आपल्या गल्लीतले कुत्रे हा आला म्हटलं का ते मागच लागतात पण कुत्रे ह्याच्या मागे काय लागतात आता त्याच्या ताटातली बिस्किट खाल्ले म्हणल्यावर ते कसं चांगला सोडून काय हे बघा सर माग बघा माग फाडली खिशाची जागा फाडली का त्यांनी असं म्हणायचं मला हे कुत्रे नाही चावले जुनी पॅन्ट आहे ती फाटली असेल हा दिसून राहिलं ते बघ सत्या हे तुझी सत्यागिरी बंद कर आता असं असं कॉलेज आहे काय कॉलेज अरे तुम्ही असं येतं कॉलेजमध्ये गुंडगिरी करता हातात हॉकी स्टॉक घेऊन कॉलेजमध्ये येतात राडा करायला बरं पडतं राडा म्हणजे आपल्या समोर एखादा लॅच्या प्याच्या आला ना अशी धरायची आणि आपल्यापेक्षा पॉवरफुल आला एकदम पॉवरफुल असं चालायचं वापरतो आम्ही हॉकी स्टिक तुमच्यामुळे ना बर्बाद झाला हे कॉलेज हा आहे कसा हा आणि त्या पावलावर पाऊल ठेवून चालली ती लेडी संतोष जुवेकर लेडी संतोष जुवेकर हा ती अप्पू अपेंडिक्सचा तरास सुरू झाला सर काय बोलताय तुम्ही हे इकडे दे माझी स्टाईल आहे ना सर ती काय अरे मुलांचे कपडे घालून बाईगिरी करतेस तू एक मिनिट सर तुम्ही सगळे पुरुष मिळून इकडे बाईगिरी करता ते चालत आणि मी एकटी बाईंनी बाईगिरी केलेली तुम्हाला चालत नाही कॉलेजमध्ये जरा नीट वागलं पाहिजे है ना नीटच हो सर कॉलेजचं काय सांगायचं नाही आपल्याला सत्याच्या आवाजाने अख्ख कॉलेज बंद होत काय म्हटलं सत्याच्या आवाजाने अख्ख कॉलेज बंद होत ए बघ बाळा एक तर तू रविवारी कॉलेजमध्ये येते तेव्हा ती ऑलरेडी बंद बंद असत तुझे आवाज देतो तुझा आवाज तुलाच ऐकू येते दुसऱ्या कोणाला तुझा आवाज ऐकू येत नाही हा आणि हे काय अरे किती वर्ष असत राहणार आहे या कॉलेजमध्ये तू समीर विद्वंसच्या वर्गात होतस तू त्याचं करिअर बनून सगळे गेले त्याचे मित्र पुढच्या वर्गात गेले तू असंच राहणार आहेस का अभ्यास कर पुढच्या वर्गात जा सत्य मी कशी दिसते अरे अरे एकदम जर्दा सर त्याच्या नादी लागून ही पण राहणार त्याच्या नादी लागून तू पण याच वर्गात राहणार आहेस
ए तू जास्त बोलू नकोस हा, पुढच्या वेळेला जेव्हा राडा होईल ना तुला त्या राड्यातच घालणार आहे मी. राड्यात कशाला, खुराड्यात घाल बसेल. ठीक ठीक आहे ते पण सांगतो सर. प्रयोगशाळेत हा चकना घेऊन जातो. ए प्रयोगशाळेत तुम्ही चकना घेऊन जाता? अरे चकना नाही जागा प्रयोगशाळा म्हणजे. मग तुम्ही त्या प्रयोगशाळेमध्ये स्पिरिट ठेवता ते चालत. मग आम्ही चकना घेऊन गेलो तर काय प्रॉब्लेम आहे? ए सत्य तू ते स्पिरिट पितोस? हा पितो ना. ए ते स्पिरिट प्यायचं नाहीये रे, ते स्पिरिट वेगळं, हे नको पिऊ. का का? तुला ऑलरेडी गॅसचा त्रास आहे की नाही? हा. उद्या कोणीतरी काडी ओढली तर? तू पण जाशील आणि आम्ही पण, म्हणून सांगते. अरे गप्प बसा, काय चालू. अरे तुम्ही जरा नीट वागा, सिनियर आहे तुम्ही. तुमच्याकडे पाहून तुमचे ज्युनियर बिघडलेत. कोण ज्युनियर? हो सिद्धार्थ चांदेकर. पण प्रत्येक किंगकॉंग हा माकडच असतो. डायलॉग आहे माझा, डायलॉग. एक मिनिट, आपण कोण आहे? सिद्धार्थ चांदीकर. सिद्धार्थ चांदीकर कसं काय? माझं नाव सिद्धार्थ आहे, माझ्याकडे चांदी आहे. सिद्धार्थ चांदीकर आपण. तू नव्हता त्या पिक्चर मध्ये? या पिक्चर मध्ये तू होता का? मी नसलो तरी मी सांगतो मी त्या पिक्चर मध्ये आहे. पण काही काही लोक तर पिक्चर मध्ये असून सांगत नाहीत मी त्या पिक्चर मध्ये. आता हे हिचं घ्या ना, सोनाली कुलकर्णीचं घ्या. मग तिनं सांगून दाखवावं की ती आबा जिंदाबाद ह्या पिक्चर मध्ये होती. मिशी काढीन मी मिशी. कसे तुला मिशी काढावी लागणार रे? का पुढच्या स्किट मध्ये काजल करायचे तुला? खरं अजय देवगण येणार ना? काय सांगतो? तू कोण आहेस? अजय देवगण. काय फालतू गिरी यार, ही काय कास्टिंग आहे? अजय देवगणची सावली पण ह्याच्यासारखी दिसत नाही. मी किमान अजय देवगणचा आवाज तरी काढतो यार. कसा कसा? ए गाव मेरा है और मैं हूं इस गाव का बाजीराव सिंघम. असं परवा काढलं ना ते तुझ्यासकट आम्हालाही मारतील. प्लीज तसं नका करू. अरे यार, हे मीचा अजय देवगण महाराष्ट्रांचं. मला स्टंट येतो. काय स्टंट येतात तुला? मी ना पायऱ्यावर उतरत असेल ना तर दोन पायऱ्या सोडून उड्या मारतो. त्याला स्टंट नाही, धडपडणं म्हणतात. त्याला काय बोलायचं नाही, कळलं ना? एका मामा ए तू ज्युनियर आहेस ज्युनियर, तेव्हा चड्डीत राहायचं. ए मी कशाला राहू चड्डीत? मी ठाण्यात फ्लॅट घेतलाय. आपण 3/4 मध्ये राहतो. 3 BHK राहतो. बडबड फालतू बंद करा रे, काय चालू आहे? हे बघा आता जरा नीट वागा, नीट. तुम्हाला नीट वागलं पाहिजे कारण या कॉलेजमध्ये ट्रस्टीची मुलगी ऍडमिशन घेते. अरे बाप रे, ट्रस्टीची मुलगी? हा. लय पैसा असेल त्यांच्याकडे. मग त्यांना सांगायचं ना दुसऱ्या एका चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. काय हे काय? चुपस. अरे तू तू पास हो आणि लग्न कर. माझं ठरलंय सर. ए कुणाशी लग्न करणार आहेस? तुझ्याशी. ए चले, काहीतरी काय भंकस करती? हा अरे आपल्याशी जी लग्न करेल ना ते अप्सरा असल, नाही तर हूर असल. सर सर
ते नवी तू समोर बोलत आहे किती प्रॉब्लेम आहे ते नवीन ऍडमिशन येत आहे आपल्या ट्रस्टची मुलगी बर झाला तू छत्री आणलीस नाही तर मी टॅनच झाले असे उन्हाने उन्हा माझं कॉम्प्लेक्शन खराब होत ही हूर अरे हिच्याकडे बघून हूर म्हणा असं वाटतंय मामाच्या गावाला जाऊया याच्या असं बोलतात काय नवीन ऍडमिशन आहे ना असं बोलतात चल बाजूला जुक जुक आगीन गाडी आहे आमच्या कॉलेजमध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू या सिमेंट शेटची तू वॉलपुट्टी होशील का आजला हो खरी गरज वॉलपुट्टीची मला आहे खरं आहे का ये मेरी बंदी आहे बोल पुढं बोल म्युझिक होते ना मधी म्हणून आज तर लईच पाठ केलंय का अरे बघ तिच्यावर खरा रुमाल मी टाकलाय आधी हे रुमाल टाकेल ती काही एसटी आहे का ट्रस्टी ती ट्रस्टीची नात आहे ती एक मिनिट पण तू कोणाची एवढी दुःखी ट्रस्टी दुःखी कष्टी हिना नाही हिने तू तू कोण आहे अरे मीच हिना यास कसं नाव ठेवलं हिना ते माझ्या आत्याने ठेवलंय माझं नाव माझ्या जन्माच्या वेळेला काय झालं माझ्या आत्याला दमा होता ना तर ते हिना 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 गज खेळ मी सगळे म्हणले ही हिना असू दे काय हरकत नाही सोनाली बाळा तुझे आजोबा नाही आले येत आहेत रोहित वाघ घेऊन येतोय त्यांना अच्छा रोहित वाघ म्हणजे ते भावी आमदार नाही नाही ते तुमच्याच कॉलेजमध्ये स्टुडंट आहेत ना नाही नाही ते भावी आमदार आहेत ना आधी कॉलेज जिंकायचं मग विधानसभा कोण रे ए प्लास्टर फिणे हे प्लास्टर काय याच्या पायाला अरे नाही तर या भितडावरून त्या भितडावर उड्या मारतो मग काय होणार पडला अरे त्यावेळी त्या रस्सा निघाल्या नाहीत ना ए बाळा तू प्लास्टर फिणे आहेस ते स्पायडरमन नाही आहे तसं उडायला रस्सा निघाला आम्ही पुणेकर आहोत हा आम्हाला उडायची गरज नाही उडणाऱ्यांना खाली आणतो आम्ही कळलं
ते बाकरवडीचा जिरा अडकला. तू भावी आमदार? ए मीच आहे भावी आमदार. आपण आमदार होणार आणि सगळ्यांचं कल्याण करणार. हा कल्याण करणार? अरे पिक्चर करतो पोपट नावाचा. कल्याण काय घंटा करणार आहे तू? साला देख क्या हो गया देख, सलाई को हाट कर दिया इसने अपन का. चला आप उनको कुछ भी बोलने का इगो हर्ट नहीं करने का समझा ना. असं कसं इगो हर्ट? सॉरी ते डोळे बाहेर येत नाही मग काहीतरी वेगळं करावं लागतं. असं कसं इगो हर्ट कसं झालं? पण साहेब जर खारे शेंगदाणे तुम्ही उपवासाला वापरणार मग चकण्याचा इगो हर्ट होणारच ना. सोड त्याला, स्मॉल आहे तू. काय स्मॉल आहे तू? मी काय कुकरचा कुकरचं हॉल आहे का? हे बालमजूर तुझं काय काम आहे इथं? काय बालमजूर? बालमजूर हेच हेच मला आवडत नाही, कळलं ना? हे तुम्ही लहान लहान मुलांना कामाला ठेवता ना, हा गुन्हा आहे. सिद्धार्थ मला सांग, हे बरोबर आहे का चूक आहे? लहान मुलांना कामावर ठेवणं गुन्हा आहे की नाही? चूक आहे. कळतंय ना? हो कळतंय ना एवढं सगळं. मग स्वतःच्या मुलींना का प्रमोशनचे व्हिडिओ करायला सांगतो? काय काय स्वतःच्या मुलींना प्रमोशनचे व्हिडिओ? बोल बाळा बोल बाळा बाळा बोल. कुठे कुठे? हा ए बा, हे दाखवतो दाखव रे. खरं पडलेला माणूस तुटतो तरी, पण राजकारणाच्या आखाड्यात जो माणूस पडला तो कायमचा झोपला. धुळला 3 जानेवारी 2020. ओ ओ नक्की बघा. पण तिनं पण तिनं दुसरीनं जो प्रमोशन घेतली कोणाला देते? धुराळाला बरोबर डोळ्यात बोलते. धुराळा खूप काही झाले ना, आता जाऊ दे ना. आमच्या विश्वास नाही का? आम्ही करतोय ना प्रमोशन. नाही मला असं वाटतं की इरा प्रत्येक वेळेला एक व्हिडिओ तयार करते आणि मला असं वाटतं माझं ते गुडविल आहे की इराने एखादा व्हिडिओ टाकला तर त्या माझ्यासाठी ती फिल्म सुपरहिट असते, त्यामुळे माझ्या धुराळासाठी तो. वा वा. तर मंडळी सुरू आहे आपला सिनेमा ज्याचं नाव आहे ग्लासमेट्स. आता बघायचं आहे तुकरटवाडी कॉलेजचं इलेक्शन कसं होणार आणि कोण होणार कॉलेजचा GS. पाहुयात उद्याच्या भागात. सिस्का LED वापरा आणि करा विजेचा वापर एकदम 70% कमी. बरीच वर्षे चालणाऱ्या या LED सह कमी करा तुमचं वाढलेलं विजेचं बिल. सिस्का LED, लाईट इयर्स अहेड. सिद्धार्थ जाधव आता यांच्याकडे मी येणार आहे. यातली तुमची जी व्यक्तिरेखा आहे यातली, कालच्या भागात म्हणजे कालच्या आपल्या कार्यक्रमात सगळ्यांनी बघितलं JCB वर एंट्री वगैरे ती, आणि ते सॉलिड आता आवडले लोकांना सगळ्यांना. सिमेंट शेट असं नाव आहे त्याचं. सिमेंट शेट का बरं असं नाव असं त्याचं? बेसिकली सिमेंटचं गोडाऊन आणि MIDC मध्ये त्याचा एक खूप मोठा तो एक चांगल्या पद्धतीचा लीडर म्हणूया की तिकडे त्यातला तिथला तो माणूस आहे. त्याच्या मागे खूप सारी लोकं आहेत. त्यामुळे प्रत्येक जसं माझं नाव हनुमंत आहे पण जसं तो भाऊजी आहे तसं, पण त्याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून खूप हळवा आहे तो सिमेंट शेट. आणि बायकोवर प्रचंड प्रेम आहे त्या माणसाचं, पण तेवढाच रिस्पेक्ट आई आणि भावाचा आहे. त्या सगळ्या गडबडीतला तो सिमेंट शेट आहे आणि त्यातही तो एवढं असूनही छान मस्त आणि हॅपी राहण्याचा प्रयत्न करतो. सिमेंट शेटचा पण डायलॉग हिट होतोय आता. त्याची फिलॉसॉफी आहे बेसिकली. तो सिमेंट शेट आहे तो पहिलवान आहे. तो म्हणतो की एक वेळ कुस्तीच्या आखाड्यात पडलेला माणूस उठतो तरी, पण जो माणूस राजकारणाच्या आखाड्यात पडला तो कायमचा झोपला. सोनाली आता तुझ्याकडे येणार आहे, तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगणार? मोनिका नावाची व्यक्तिरेखा आहे. मोनिका ही या घरातली धाकटी सून आहे. साधारण शहराच्या आसपास वाढलेली आहे, शिक्षण तिथे झालेलं आहे आणि आता गावात येऊन ती सेटल झाली आहे. पण तशी सेटल जरी झाली तरी ती कमीच सेटल होणारी मुलगी नाही आहे. खूप महत्त्वाकांक्षी आहे. तिला कायम असं वाटतं की मी खूप डिझर्व करते, माझ्यात ती केपेबिलिटी आहे, पण मला ती ऑपॉर्च्युनिटी मिळालेली नाही आहे.
त्यामुळे ती त्या संधीच्या शोधात आहे की मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, मला एक अस्तित्व स्वतःचं निर्माण करायचं आहे. इथे ती अत्यंत खरी वागते, म्हणजे चुकते, दुखावते लोकांना, पण त्यातनं शिकते पण. वा, दर्शक हो, सुपरस्टार्स म्हटलं की त्यांच्या मागे धावत येणारं यश आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पोहोचवणाऱ्या डेन्वर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या एका सुपरस्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेणार आहोत, पण ती त्यांना आपला रोल मॉडेल मानणाऱ्या एका स्टार ऍक्टर कडून. तर अंकुश चौधरी आज आपल्याकडे आलेले आहेत. मला तुम्हाला हेच विचारायचंय की अभिनय करताना, तुमच्या भूमिकांवरती मेहनत घेताना, तुमच्या रोल मॉडेलचा असा कोणता गुण आहे जो तुम्हाला इन्स्पायर करतो, आणि तुमचे रोल मॉडेल कोण? मला बच्चन साहेब खूप आवडतात. लहानपणापासून त्यांची फिल्म्स बघत आलो, आणि मला अजूनही आठवते शोले जेव्हा मी बघितला होता, त्यातला एक सिक्वेन्स जेव्हा त्यांना गोळी लागते आणि 70 mm मध्ये ते असे असं करत करत त्या पुढे पुढे येतात आणि त्यांचा एवढा मोठा चेहरा दिसतो, तर ते एवढा मोठा चेहरावर मी वेडा झालो होतो. म्हटलं कधीतरी आपल्याला असं मिळालं तर किती मजा आली, एवढं मोठं होता येईल का? पण मला माहीत नव्हतं मी या क्षेत्रात येईन म्हणून. आणि गुण म्हणाल तर मला असं वाटतं की एवढी वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आहे हाच मोठा मला वाटतं गुण आहे मला असं वाटतं. आणि तो गुण आपल्या सगळ्यांमध्ये येऊ दे असं मला वाटतं. वा वा, तुमच्या या प्रयत्नांना आणि अपयशातून सुद्धा शिकण्याच्या वृत्तीला डेन्वर कडून शुभेच्छा. डेन्वर यांच्याकडून तुम्हाला मिळत आहे एक गिफ्ट हॅम्पर, डेन्वर डिओड्रंट्स आणि परफ्यूम फॉर मेन. तेव्हा तुम्ही म्हणाल डेन्वर द सेंट ऑफ माय सक्सेस. तर मंडळी सुरू आहे सेलिब्रिटी पॅटर्न हे पर्व, आणि या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याच्या दिशेनं आता आपली वाटचाल सुरू झालेली आहे. आता या सगळ्या कलाकारांचं भविष्य आहे तुमच्या हातात, अर्थातच या सगळ्यांना गरज आहे तुमच्या मतदानाची, आणि त्यासाठीच आज आणि उद्या ते आपले परफॉर्मन्सेस तुमच्या समोर सादर करीत आहेत. तर मंडळी, 2019 हे वर्ष संपत आलेलं आहे आणि 2020 स्वागतासाठी आपण सज्ज झालेलो आहोत. सगळे लोक सज्ज झालेले आहेत उद्याच्या म्हणजेच 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी. आता या पार्टीसाठी सज्ज झालाय एक तरुण, ज्याला हवेत आपल्या बाबांकडून पैसे. बघूयात मग आता त्याचे वडील त्याला पार्टीसाठी पैसे देणार आहेत का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात उमेश जगताप, प्रवीण डाळींकर आणि स्नेहल शिदम यांचं. अगं, नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करतोय. बघा हे जुनं जुनं म्हणता म्हणता नवीन वर्ष आलं, पण नवीन वर्षाचा काही संकल्प केलाय की नाही? काय फायदा आहे नवीन वर्षाचा संकल्प करून, का बायको तर जुनीच राहणार ना. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे किती म्हणलं ना तरी हे कॅलेंडर तुमच्याच नशीब आहे, एवढं लक्षात ठेवा. जगात दुनियात पहिल्यांदा असं कॅलेंडर बघितलं असेल ज्याचे सगळे दिवस ब्लॅक आहेत. काय म्हणाला? कुठं आहे कुठे तो पोरगा, बोलवा त्याला. ए पव्या, स्क्रिप्ट वाचून झाली असेल तर ये रे. कशाला बोलवलं तुम्ही मला? अहो, मी नवीन वर्षाच्या संकल्पना करत होतो ना. ए, तुला संकल्प असं म्हणायचं का? तेच ते. हातात काय तुझ्या? क्रीम रोल आहे, खाता का? ए, मी तर माईक दिसतोय. मग दिसत तर कशाला विचारता होतो मी. मी या वर्षी ठरवलंय की मी गाणं शिकणार आहे. गाणं शिकण्यासाठी गाळा लागतो. मग हे काय आहे? त्याला नरड म्हणते. मी रियाज करतो पाहत. हा, तोच रियाज ऐकून तुझी आई उठते आणि मला म्हणते बघा नळाला पाणी आलंय, पण नुसती कुरडी हवा इथे, नळ बंद करा. तुम्ही ना आई मधील माझ्या मध्ये भांडणं लावून देऊ राहिले बरं का. आई, तुला सांगतो मी, परवा हे काय म्हणत होते तुला. काय म्हणले तुम्ही? काय म्हणले? अगं म्हणले, तू नाही का त्यांच्या रोवर उडली थोडस, तर लगे म्हणले झाल्या डॉल्बी सुरू. नाही नाही, एक गोष्ट विसरू नका, लग्नाआधी मला सगळे श्रुती हसन म्हणायचे. श्रुती हसन नाही ग, कमल हसन म्हणत असतील. ले फालतू बोला लागला रे. हा, हे बघ, काय संकल्प करणार आहे ना ते सांग आधी. ठरलं
ह्या नवीन वर्षाचा नवीन संकल्प मी रोज सकाळी लवकर उठणार आहे 9 वाजता. 9 वाजता म्हणजे उशिरा उठणं झालं रे. तेच ते हो, मग मी जे 12 वाजता उठतो ना त्याला सकाळ म्हणते. अरे त्याला दुपारी उठणं म्हणतात. पण अण्णा तुम्ही मला एवढ्या वेळची विचारू राहिले, तुम्ही काय संकल्प करणार आहे? ते हसतेत सगळेच, संकल्प सांगा. मी नवीन वर्षाचा जनसेवेचा संकल्प करणार आहे. अण्णा राहू द्या, असंच तुम्ही त्या वारेवाईच्या 2 थैल्या घरापर्यंत घेऊन जाताय. त्या संकल्पाच्या नादात त्या बाईची तर लादी पोसून येशान आणि थोड्या वेळानं म्हणशील ए चहा पिऊन येशान. काय काय बोलतोय नाही ते आपलं सहज मदत म्हणून जनसेवा म्हणून. तुम्ही त्या दिवशी दळणाच्या थैल्या तुम्हाला वर आणून ठेवायला सांगितल्या तर काय म्हणाले तुम्ही? हा तुमचे कपडे पांढरे होतात म्हणून. आणि त्या बाईच्या बाजाराच्या पिशव्या घरापर्यंत पोहोचवताना बरोबर गाल गुलाबी होतात तुमचे. झालाय का गुलाबी? नाही नसेल झालं तर मी करते ना 2 मिनिट. नाही खोटं बोलतोय तू, तुला ना खोटं बोलायची सवय लागली तुला. हे बघ आता संकल्प कर कि मी इथून पुढे कधीही खोटं बोलणार नाही. या वर्षी मी राजकारणात जाणार आहे, त्याच्यामुळे हा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. मी एक काम करतो ना, यावेळेस मी माझ्या स्वतःच्या बॉडीवर काहीतरी काम करतो, 6 पॅक वगैरे. त्यापेक्षा ना तू अभिनयावर काम कर, त्यात जास्त मजा असते आणि त्याच पैसे मिळतात आपल्याला. काय ग बरोबर असं, तुम्ही ना असा संकल्प करा ज्याने ना समाजाला फायदा होईल. करेक्ट. मी ठरवलंय या वर्षी माझ्याकडे जे ज्ञान आहे ते मी समाजात वाटणार आहे. वा वा, कुठलं? पोरी पटवायचं. बापा देखत असं म्हणतो का पुरी पटाचं ज्ञान म्हणून? परलाज विकून खाल्ली या पोरानं. आई बापा समोर असं बोलतो काहीच वाटत नाही का तुला? काय चाललंय तुला? माझा आदर्श घे. मी बघ कसं मागच्या वर्षी एक नवीन संकल्प केला होता की नॉनव्हेज सोडलं. मुळव्याज झालंय म्हणून सोडलंय. मुळव्याजाचं सोड, मूळ मुद्द्याचं बोल. मी काय म्हणते? काय तुम्ही ना असा संकल्प करा ज्याच्याने ना गोरगरिबांना फायदा होईल. वा आई वा. मी यावर्षी ठरवलंय गरीबाला 10 रुपयात पिझ्झा वाटणार. आपण जर 10 रुपयात पिझ्झा विकायला लागलो ना तर आपल्याला रस्त्यावर जाऊन झुणका भाकर खावा लागल आणि ती तर बाबा आता 1 रुपयात मिळत नाही. तुझ्या बापानं खाल्ला होता का 10 रुपयात पिझ्झा? अण्णा तुम्ही खाल्ला होता का 10 रुपयात पिझ्झा? अरे म्हणजे देशाला काहीतरी फायदा होईल असा संकल्प कर म्हणतोय आम्ही. ठरलं माझं, या वर्षी विदेशी बंद, फक्त देशी. अरे देशी वस्तू वापरणार आहे मी. अच्छा म्हणजे तू जीन मोबाईल सगळं बंद करणार का? हे मोबाईल विदेशी आहे. हा मग अमेरिकेने शोध लावला मोबाईलचा. हा आणि सिमचा शोध जपाननं लावला. अरे मग भारतानं काय शोध लावला मोबाईल मध्ये? मोबाईलची बॅटरी करंट देत नसली ना तर पुट्टा घालून कशी फिट बसवायची याचा शोध लावला. हॅलो हॅलो 15 मिनिटात आलो. अरे आलो थांबा अण्णा. आम्ही ना मित्र नाही का मिळून नवीन वर्षाची पार्टी करणार आहे. वा वा वा. तुमचे पांढरे केस झाले, मी तुम्हाला डाय मारून देईन. मला तुमची थोडीशी मदत पाहिजे. अरे वा 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 वा. बघितलं का पार्टी करायचं म्हणतोय हा, तर त्याला ना ते हे हुरडा दे आणि एका वाटीत गुळ दे करायचा. अरे ती तर चमचमीत खात असतेत हुरडा नाही. बघूनवर पोहे करून दे चमचमीत. किती जण आहे तुम्ही? 10-15 जण तर असतील. बघूनवर दूध देते त्याच्यामध्ये ना काजू बदाम सगळे टाकते आणि केसर पण टाकते. अरे केसर खरवासा सारखं थोबाडा यायचं, ह्याला कसं पाहिजे केसर का? तुम्ही पोराला काही बोलू नका, तू घेऊन जा रे केशर वाला दूध घेऊन जा. कोणत्या घरी एका तिथं दूध घ्यायला आहे, घ्या पोवे घ्या म्हणे. अरे कसं समजत नाही. अरे पप्पा तुम्ही. अरे पप्पा मित्र वाजणार आहे, मी चिल करणार आहे म्हणजे नवीन गप्पा. तर जरा फक्त 3000 लागते. 3000? अरे 3000. 3000 अख्ख्या महिन्याचा किराणा येतो आपल्या. तू या रात्री 3000 उडवणार आहे. थांब जरा,
ठीक आहे. बस 20 रुपये घे आणि उरलेले पैसे ऐकडे दे. अरे याच्यात शेंगदाणे बी येत नाही. बघा मी एवढं चांगलं त्याला दूध गरम करून देते तर ह्याला तिकडे जाऊन शेंगदाणे खायचं. गुळ देऊ का? गुळ आहे आपल्याकडे, तू नको घेऊ. अरे तुम्हाला कसं समजत नाही? अरे मी कसं सांगू तुम्हाला? तोंडाने सांग की मग आतापर्यंत कसं. मी काय म्हणतो मित्र मित्र बसणारे आम्ही जरा पार्टी वगैरे करणार, तुम्हाला कळतच नाही बाबा. आम्हाला कळत नाही वय. मग पव्या तुझ्या वयाचा आम्ही पण होतो कधीतरी. इकडे खरं सांग दारूची पार्टी आहे ना. तुमचा पोरावर विश्वास नाही का? मी दारू पितो पाहाय. काय म्हणते बायांना? काय बोलले? म्हणजे दारू पितो का म्हणे तू? नको एवढं नको रिॲक्ट करू, मार्क नाही पडणार. मी बाप आणि तुझा दोस्तासारखा असतो ना. खरं सांग एवढी एवढी. नवीन वर्ष नवीन वर्ष नवीन वर्ष म्हणजे काय असतं रे? कॅलेंडर बदलत पण माणसं तशीच राहतात. कॅलेंडर बरोबर माणसं बदलली ना ते खरं नवीन वर्ष. 31 डिसेंबर 31 डिसेंबर 31 डिसेंबर काय करतात? 31 डिसेंबरला दारूच पिता ना. कुठल्या कॅलेंडर मध्ये असं लिहिलंय की 31 डिसेंबरला दारू प्यायला पाहिजे म्हणून? सगळ्यांना 1 जानेवारीला सुट्टी पाहिजे असते का? 31 तारखेला दारू ढोसायची आणि 1 तारखेला दुपारी 4 पर्यंत पडायचं. काही माणसं असतील 2-4 बोटावर मोजणे एवढी, ती 1 तारखेला काम करतात. तुम्ही पण करा ना 1 तारखेला काम, म्हणजे अख्खं वर्ष असं कामात जाईल तुमच्या. पण ते नाही, नवीन वर्ष साजरं करा पण जरा पारंपरिक पद्धतीनं करा ना. रांगोळ्या काढा, तोरणं लावा, थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, देवाची पूजा करा. पण नाही, रात्रभर दारू ढोसायची, मातीत लोळायचं आणि अख्खं वर्ष मातीत घालवायचं. अंड पटलं मला तुमचं. मी 31 तारखेला दारू पिणार नाही आता. ऐकलं का ग? आपल्या पव्यानं दारू सोडली बर का? मी फक्त 31 म्हणलो, बाकीच नाही ठरला अजून. चप्पल कुठे का माझी? तर मंडळी धुरळाच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे आज थुकरटवाडीत धुरळा उडवायला आलेले आहेत. पण हा धुरळा आजच्या पुरता मर्यादित नाहीये. आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात सुद्धा याच पाहुण्यांसोबत. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या सेलिब्रिटी पॅटर्न.